विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 चित्रपट जो आहे तो प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे आणि आज आपण पाहू शकतो ठाण्यातील इंटरनेटी मॉल इथे मूवी मॅक्स या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून या विशेष शोचं आयोजन इंटरनेटी मॉल येथे करण्यात आलेला आहे आणि सर्वप्रथम गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिघे साहेबांना वंदन करून आपण बघू शकतो या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात विकास रेपाळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो स्थानिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो चित्रपटाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। चित्रपट पाहण्यासाठी प्रभाग क्रमांक 19 मधील स्थानिक जे आहे ते मोठ्या संख्येने एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याला खरा खरा न्याय मिळाला आणि त्यानंतर त्यांचं जे स्थान होतं जे खरं महत्वाचं होतं एक हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या दालनामध्ये त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी आदरपूर्वक लावली गेली आणि आपल्या ठाणेकरांना एक वेगळा अभिमान मनात जागृत केला आणि आता धर्मवीर 2 यामध्ये आपल्याला अजून धर्मवीरांचे जे काही रहस्य आहेत ते उलगडणार आहेत आणि त्यांची जी काम करण्याची सर्वांनी ऐकलेलं आहे पण याची डोळा याची देही जे बघण्याचं जे आपलं भाग्य आहे ते या मूवीमधून आपल्याला प्राप्त होणार आहे। मला असं वाटतं सर्वांनी हा मूवी एन्जॉय करावा खरंच आणि त्यांचं कायमच स्मरण ठेवावं म्हणून कायमस्वरूपी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात हा साहेबांचा फोटो असतोच आणि हा आता हक्काचा आहे आणि त्याच्यामुळे आपण एक साहेबांना दिलेला एक मान सन्मान आपल्याकडून एक आदरांजली आहे म्हणून आपण त्या ठिकाणी स्टेज बांधलेला आहे आणि इकडे आपण पुष्पहार अर्पण प्रत्येक जण करणार आहोत। मला असं वाटतं प्रत्येकाने आता आपण लवकरात लवकर शोला प्रारंभ करूया। आपण पाहू शकतो धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन शिवसेनेचे माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार विकास रेपाळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि सोबतच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्या माध्यमातूनही या विशेष अशा शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो सर्वप्रथम चित्रपट पाहण्याच्या पूर्वी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेला वंदन करून या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात विकास रेपाळे असतील नम्रता भोसले जाधव मॅडम असतील यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो तमाम स्थानिकांचा या सुंदर अशा कार्यक्रमाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। मूवी मॅक्सचे जे कर्मचारी आहेत ज्यांच्या माध्यमातून या विशेष शोसाठी प्राधान्य देण्यात आलं त्यांचं अगदी स्वागत करताना आपल्याला माजी नगरसेवक विकास रेपाळे पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकतो कायमच मूवी मॅक्सच्या माध्यमातून विविध चित्रपटांच्या शो करिता पटकर उपलब्धता निर्माण करून दिली जाते आणि आता विकास रेपाळे अमर रहे अमर रहे दिघे साहेब अमर रहे। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचेच गुरुवर्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आजही आम्ही समजतो की ज्यांचं अस्तित्व आमच्या पाठीचे आहे असे आदरणीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांवरती आज हा चित्रपट धर्मवीर 2 हा शुक्रवारी रिलीज झाला आणि त्याचं आपण जवळजवळ 6 शो आपल्या प्रभागातील नागरिकांकरता करतोय आणि आज पहिला शो इंटरनेटी मॉलमध्ये या ठिकाणी आयोजित केला आणि इंटरनेटी मॉलच्या सर्वच मूवी मॅक्सच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानले। मला असं वाटतं प्रत्येकाने आम्ही बघितलंय पण प्रत्येकाने आवर्जून बघावा असा हा मूवी आहे कारण धर्मवीरांचं कार्य हे पहिल्या याच्यात तुम्ही बघितलंय धर्मवीरांचं खऱ्या अर्थाने धर्मवीरांचे जर उत्तराधिकारी कोण असतील त्यांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन माननीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन जर कोण वाटचाल करत असेल तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मला असं वाटतं की त्याची योग्य अशी सांगड या चित्रपटामध्ये आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी अगदी आवर्जून हा चित्रपट बघावा आणि तुम्ही सगळेच अगदी रविवारचा दिवस असूनही सगळ्यांच्या प्रोग्राममध्ये तुम्ही सगळे या ठिकाणी आलात हा चित्रपट नक्कीच एन्जॉय करा अजूनही त्याचे पुरुष होणार त्यामुळे ज्यांना तिकीट नाही मिळालं त्यांना उद्या आहे परवा आहे आणि गरज न वाटली तर अजूनही आपल्याला वाढवता येते
त्यामुळे जितकं धर्मवीर अनाथ साहेबांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न माझ्या वतीने असेल, नम्रता भोसले मॅडम असतील यांच्या वतीने करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की इथं धर्मवीर अनाथ साहेबांना आपण सगळ्यांनी जोरदार मानवंदना देऊया. अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम. माझी सर्व नागरिकांना ज्यांना मानवंदना द्यायची त्यांनी अगदी शिस्तीने येऊन मानवंदना द्यावी आणि जे व्हॉलेंटियर असेल त्यांना विनंती की आपण थिएटरमध्ये लोकांना बसायची व्यवस्था करावी, त्यांना आतमध्ये सोडूया आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांचं तिकीट आहे तिकीटावरती नंबर लिहिलेला आहे त्या ठिकाणी त्यांना बसवावं. नक्कीच आपण पाहू शकतो गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला वंदन करून सुंदर अशी सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि जे जे स्थानिक जे जे ठाणेकर हा चित्रपट पाहण्यासाठी आलेले आहेत आपण पाहू शकतो गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला वंदन करून ते पुढे चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. खरं तर एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला सर्व स्थानिकांमध्ये पाहायला मिळतंय आणि महत्वाचं म्हणजे सर्वप्रथम साहेबांच्या प्रतिमेला वंदन करून ही सुंदर अशी सुरुवात करण्यात आलेली आहे. मोफत चित्रपटाचं स्क्रीनिंग हे धर्मवीरांचे विचार, धर्मवीरांचा हिंदुत्वाचा विचार हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, धर्मवीरांचं कार्य, धर्मवीरांची महती ही ठाणेकर, मला असं वाटतं की ठाण्यातले बरेचसे नागरिक आता धर्मवीरांना जाऊनही अनेक वर्ष झाली आहेत, अनेकसे नागरिक हे कॉस्मोपॉलिटन याच्यातनं येत आहेत, सोसायट्यांमधून येत आहेत, अनेक लोकांना धर्मवीर आनंद दिघे साहेब नक्कीच माहिती आहे पण त्यांचं कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, जे ठाण्यात नवीन आले त्यांना देखील हे कार्य कळावं या उद्देशाने प्रभागातील नागरिकांकरता आम्ही एकूण 10 शो घेतलेले आहेत. आज त्याची सुरुवात आहे आणि मला त्याही पुढे जाऊन सांगावं की धर्मवीरांचे विचारांचे उत्तराधिकारी माननीय बाळासाहेबांच्या विचारांचे उत्तराधिकारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं देखील काम, यांनी देखील धर्मवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून कशा पद्धतीने काम केलंय हे बघण्याचा एक सुवर्ण क्षण प्रभागातील सर्व नागरिकांना मिळणार आहे आणि आम्ही फक्त ती महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, एक निमित्त मात्र आहोत, मात्र त्यांच्या कामाची महती त्यांच्या कामाचे प्रसार हा सर्वत्र आहे, त्यामुळे फक्त हा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा आणि या धर्मवीरचे अनेक शो हे प्रभागातील नागरिकांकरता सुरू राहणार आहे. सर, 27 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज झाला आणि मोठी कमाई या चित्रपटानं केली आहे, पहिल्याच 2 दिवसात 1 कोटींच्या पुढे याची कमाई झालेली आहे, म्हणजे लोकांना उत्सुकता होती या चित्रपटामध्ये. हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, धर्मवीरांचं कार्य, धर्मवीरांची महती ही ठाणेकर, मला असं वाटतं की ठाण्यातले बरेचसे नागरिक आता धर्मवीरांना जाऊनही अनेक वर्ष झाली आहेत, अनेकसे नागरिक हे कॉस्मोपॉलिटन याच्यातनं येत आहेत, सोसायट्यांमधून येत आहेत, अनेक लोकांना धर्मवीर आनंद दिघे साहेब नक्कीच माहिती आहे पण त्यांचं कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, जे ठाण्यात नवीन आले त्यांना देखील हे कार्य कळावं या उद्देशाने प्रभागातील नागरिकांकरता आम्ही एकूण 10 शो घेतलेले आहेत. आज त्याची सुरुवात आहे आणि मला त्याही पुढे जाऊन सांगावं की धर्मवीरांचे विचारांचे उत्तराधिकारी माननीय बाळासाहेबांच्या विचारांचे उत्तराधिकारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं देखील काम, यांनी देखील धर्मवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून कशा पद्धतीने काम केलंय हे बघण्याचा एक सुवर्ण क्षण प्रभागातील सर्व नागरिकांना मिळणार आहे आणि आम्ही फक्त ती महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, एक निमित्त मात्र आहोत, मात्र त्यांच्या कामाची महती त्यांच्या कामाचे प्रसार हा सर्वत्र आहे, त्यामुळे फक्त हा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा आणि या धर्मवीरचे अनेक शो हे प्रभागातील नागरिकांकरता सुरू राहणार आहे. सर, 27 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज झाला आणि मोठी कमाई या चित्रपटानं केली आहे, पहिल्याच 2 दिवसात 1 कोटींच्या पुढे याची कमाई झालेली आहे, म्हणजे लोकांना उत्सुकता होती या चित्रपटाबद्दल, काय वाटतं? धर्मवीरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचणं हीच सगळ्यात मोठी कमाई आहे. मला वाटतं कमाई किती होते, निर्मात्याला किती पैसे मिळतात, यापेक्षा त्यांचे विचार किती लोकांपर्यंत पोहोचतात. मला असं वाटतं की मोस्ट सबस्क्राईब आणि सगळ्यात जास्त OTT वर पण बघितला गेलेला पिक्चर हा धर्मवीर 1 होता. आता धर्मवीर 2 आहे, परदेशात देखील त्याचे शो चालू आहेत
उत्तर प्रदेश असेल, कानपूर असेल, अगदी तामिळनाडू असेल, या सगळ्या ठिकाणी हिंदीतून याच्यातून सगळीकडे शो चालू आहेत. अगदी आता परदेशात देखील शो सुरू आहे. धर्मवीरांचे विचार हे कधी संपणार नाहीत. त्यांचा हिंदुत्वाचा वारसा हा कधी संपणार नाही, कारण त्यांचा हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणारे उत्तराधिकारी एकनाथ शिंदे साहेब अतिशय समर्थपणे ही धुरा पेल. आज मोफत शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम साहेबांच्या प्रतिमेला वंदन केलेलं आहे, काय सांगा? आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला वंदन करूनच होते. आणि आज साहेबांची खरंच आठवण येण्यासारखी गोष्ट आहे की आज धर्मवीर 2 आपण सर्वांना दाखवतोय. रिलीज झाल्यानंतर प्रत्येकाची जी मला असं वाटतं पुढे गेले रिलीज डेट, त्यानंतर लोकांची अशी प्रतिक्रिया होती की कधी एकदाच आम्हाला धर्मवीर 2 बघायला मिळतोय. कारण धर्मवीर जेव्हा बघितला त्यावेळेला लोकांना इतकं भावून गेलं की साहेबांबद्दल प्रत्येकजण घेऊन सांगत होतं. मला असं वाटतं ठाणेकरांना, मला असं वाटतं जी जुनी ठाणेकर आहेत ना, प्रत्येकांच्या घराघरात एक एक धर्मवीर साहेबांची आठवण आहे. आम्ही माझ्याकडे धर्मवीर नगर आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो, मी स्वतः मुंबईवरनं ठाण्यात आलेली आहे, परंतु ज्या वेळेला मी माझ्या प्रभागात जाते त्यावेळेला प्रत्येक घराघरात साहेब पोचलेले आहेत. त्यांची कार्यपद्धती आणि ज्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं जे कोणी ठाण्यातून म्हणजे ठाण्यात नवीन वसलेत, तुम्ही बघितलं असेल मुंबई ज्या वेळेला डेव्हलप होते तर सगळे लोक ठाण्यात जास्त एंट्री करतात, पण ठाण्यात आल्यानंतर सगळ्यात पहिलं नाव येतं आनंद दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि त्यांच्याबद्दल जी काही विचार आहेत, त्यांची माहिती, त्यांचं सगळं जीवन कार्य हे प्रत्येकांना प्रेरित करणार आहे आणि प्रत्येकाने बघितलंच पाहिजे. मला असं वाटतं अगदी लहान थोऱ्या मोठ्यापासून सर्वांना प्रेरित करणारं असं आमचं दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व हे प्रत्येकांपर्यंत पोहोचवावं या भावनेतून आम्ही हा शो अरेंज केला आहे. आणि म्हणजे आम्ही खरंच त्यांना आम्ही नेहमी गुरुवर्य म्हणून बोलतो आणि गुरुवर्य आहोत, म्हणजे गुरुवर्य साहेब आहेत म्हटल्यावर शिष्य म्हणून आम्हाला एक छोटासा खारीचा वाटा म्हणून लोकांपर्यंत त्यांचा विचार पोहोचवण्याचं तेवढं आम्ही कार्य करतोय. आणि साहेबांचा विचार साता समुद्रापलीकडे जातोय याच्यापेक्षा मला असं वाटतं आमच्या शिष्यांना एक मोठी गोष्ट नाही. आणि शिंदे साहेबांना बघितलं तर तुम्ही ज्या वेळेला मंत्रालयात जून 2022 तो मंत्रालयात साहेबांचा फोटो लावला, प्रत्येक ठाणेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते की आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी काही ऍक्च्युली त्यांनी 20 वर्षानंतर जी काही जागा आहे ती कोणीतरी दिली त्यांना. आणि ते आपल्याला प्रत्येकाला अपेक्षा होती की हे शिंदे साहेबच करू शकतात. आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा नुसता फोटोच नाही लावला तर गेले 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हे जे सरकार चालवलं आहे, हिंदुत्ववादी सरकार चालवलं आहे, त्याबद्दल प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या मनात हृदयात अजून धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल आदर अधिकाधिक वाढत चाललेला आहे. आणि मला असं वाटतं धर्मवीर 2 मधून आपल्याला त्याच पद्धतीने सर्व त्यांची जीवनकहाणी बघायला मिळणार आहे. तर सर्वांनी खूप मोठ्या संख्येने बघा आणि आमच्या धर्मवीरांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व हे साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं तुम्ही मीडियाद्वारे पण प्रयत्न करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकतो सुंदर असं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपण बघू शकतो सर्व स्थानिक जे आहेत ते आतमध्ये थिएटरमध्ये गेलेले आहेत आणि आतमधली ही दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि मूव्ही मॅकच्या माध्यमातून इंटरनेटी मॉलमध्ये आपण बघू शकतो सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि सर्व स्थानिकांशी संवाद साधताना आपल्याला माजी नगरसेवक विकास रेपाळे पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो संपूर्ण थिएटर भरून गेलेला आहे. एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण बघू शकतो. प्रभाग क्रमांक 19 मधील स्थानिकांचा आजच्या चित्रपटाच्या विशेष शो साठी मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मूव्ही मॅकच्या माध्यमातून आपण बघू शकतो या विशेष शोचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि भरभरून प्रतिसाद ठाणेकरांचा चित्रपटासाठी मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड अशी गर्दी आपण बघू शकतो मूव्ही मॅकच्या या सिनेमागृहामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते.
बसून घ्या ना पटापट. उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो पाणीघरांचा त्या विशेष शोला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. सर काय सांगाल, आज विकास रिपाले सर आणि नम्रता भोसले दादा मॅडम यांच्या माध्यमातून विशेष शोचं आयोजन करण्यात आलं. एक मे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.